आजच्या आपल्या चिटचॅटचा गेस्ट आपल्या सगळ्यांचा लाडका कवी संदीप खरे. हाय संदीप. हाय, नमस्कार. तुला बऱ्याच जणांनी बरेच प्रश्न विचारलेले आहेत आत्तापर्यंत, पण मला एक वाक्य तुझं खूप आठवतं आणि आवडतं की तू असं म्हणालंस की कविता मला सुचते तुझं भाग्य, आणि या भाग्याबरोबरचा तुझा प्रवास आता खूप मोठ्या पदावरती येऊन पोहोचला आहे. चौथीतली पहिली कविता ते आज आयुष्यावर बोलू काहीची 10 वर्ष, या सगळ्या प्रवासाबाबतीत काय सांगशील? मला स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे छान जगणं ही माझी एक अत्यंत आवडती कॉन्सेप्ट आहे. म्हणजे आत्तासुद्धा मला माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे की मी असा बसलो आहे, इतकं सुंदर पावसाळी वातावरण आहे, आणि तुला पण जाणवते असे छोटे छोटे थेंब अंगावरती येत आहेत, अशी मस्त थोडीशी थंडी वाजते आणि क्लास वाटते. तर हे खूप आहे जगायला असं मला वाटतं. म्हणजे ह्याच्याहून अजून काही मिळवण्यासारखं असतं, धावण्यासारखं असतं असं काही वाटत नाही. चांगली सुखी आयुष्याची व्याख्या माझी अशी आहे की आपल्याला पाहिजे त्या वेळेला आपल्याला तिथे राहता येतं आहे, आपल्याला पाहिजे त्या आवडत्या गोष्टी करता येत आहेत. तर ही माझी चांगल्या आयुष्याची व्याख्या आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सन्मान किती मिळाले, पुरस्कार किती मिळाले, पैसा किती मिळाला आणि कीर्ती किती मिळाली, हे सगळे बाय प्रॉडक्ट्स आहेत. हे सगळं मिळूनसुद्धा जर का मी अस्वस्थच असेल तर त्या सगळ्याची किंमत शून्य आहे असं मला वाटतं. तर त्यामुळे आहे तो क्षण छान करणं याच्यावर माझा विश्वास आहे. आणि खूप छंद आहेत मला की भटकायला जाणं वगैरे, त्यातला अत्यंत माझा लाडका आवडता छंद म्हणजे पुस्तक वाचणं. ती माझी अतिशय आवडती कॉन्सेप्ट आहे की छान पाऊस पडत असावा, हातात एखादं मस्त पुस्तक असावं, ही माझी अतिशय आनंदाची व्याख्या आहे. आणि ही माझी व्याख्या मला जेव्हा वाचायला यायला लागलं त्या दिवसापासून आजतागायत तशीच आहे. त्यामुळे पुस्तकांपासून मी अभिन्न होऊ शकत नाही आणि होईन असं वाटतही नाही. तू असं सांगितलंस की तुझ्या बऱ्याच गोष्टी लोकांपुढे माहीत नाही, किंवा तुझे छंद असतील, आवडत्या गोष्टी असतील, लोकांना एक कवी, गीतकार, गायक असा संदीप खरे माहिती आहे. पण मला एक वेगळा पॉईंट करण्याचा आहे की तुझं जिंगल रायटिंग हा जो प्रकार आहे, जिंगल्स हा प्रकारच खूपशा लोकांना माहीत नाही. मला आठवते की DSK च्या पण खूप साऱ्या चांगल्या जिंगल्स तू लिहिलंस, थोडं त्या विषयावरती आम्हाला सांग की ते नक्की काय? लहानपणापासून ना म्हणजे बऱ्याच गोष्टींची आवड होती मला आणि त्या मी बिंदास करत आलेलो आहे. म्हणजे जसं खेळाची आवड होती त्याचप्रमाणे वाचनाची आवड होती, गायची आवड होती आणि मग संगीत पण दिलं मी. तर या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट पहिल्यापासून होता. आणि जाहिरात क्षेत्र असं आहे ना की जिथे ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला खूप उपयोगी पडतात. मी सुरुवातीला याच भ्रमात होतो की मी चांगलं लिहितोय, चौथीपासून लिहितोय तर मी आरामात करेन, म्हणून मी गेलो तिथे. कारण मी होतो इंजिनिअरिंगला आणि मला त्याच्यामध्ये काही करायचं नव्हतं, हे माझं पहिल्यापासून होतं. पण एक पालक जो घटक आहे आयुष्यामधला की त्यांचं एक असतं ना की बाबा रे पोरगा कलाकार आहे आणि इतकं बेभरोशी क्षेत्र आहे तर निदान एक पोळी भाजी कमावणे इतकं काहीतरी तू काहीतरी कर, म्हणून ते मी केलं. आणि ज्या क्षणी मी ॲडमिशन घेतली होती तेव्हा आईला सांगितलं होतं की मी काय करणार नाही याच्यामध्ये. तर म्हणून मी शेवटच्या वर्षाला असतानाच काय करायचं तर त्या विचारात असताना मला ॲडव्हर्टायझिंगचं एकाने सुचवलं, म्हणलं छान आहे, इथे क्रिएटिव्हिटीची गरज आहे, म्हणून मी तिकडे गेलो. आणि तिथे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की कॉपी रायटिंग इज व्हेरी डिफरंट बॉल गेम. म्हणजे तो तिथे गेल्यानंतर लक्षात आलं आणि सुदैवाने माझ्यामध्ये तो अंश होता, त्यामुळे मी तिथे सर्वाईव्ह झालो फक्त लेखक किंवा कवी म्हणून नाही. तर कॉपी रायटिंग म्हणजे काय, म्हणजे पटकन आपल्या प्रेक्षकांना सांगतो की बऱ्याच जणांना माहिती नसेल कॉपी रायटिंग म्हणजे. अनेक जण मला काय काय विनोदी प्रश्न असा विचारतात की तुम्ही ते पेटंट वगैरे घेतात त्याच्यामध्ये तुम्ही आहात का, तर त्याला कॉपी रायटिंग म्हणत नाही किंवा कॉपी रायटिंग म्हणजे नुसतं कॉपी करणं असेही कॉपी रायटिंग नाही. आपण जी जाहिरात बघतो TV वरती बघतो, पेपरमध्ये बघतो, तर त्याच्यामध्ये एक आयडिया असते, त्या आयडियाच्या भोवती मजकूर असतो, हे सगळं जे निर्माण करणं आहे बेसिकली त्याला कॉपी रायटिंग म्हणतात. मग एखादं व्हिज्युअल तुम्हाला सुचणं, त्याच्या व्हिज्युअलच्या नुसार तुम्हाला एखादा मजकूर सुचणं आणि त्या प्रॉडक्टची जाहिरात त्यातून चांगल्या प्रकारे करणं, हे कॉपी रायटिंग याला म्हणलं जातं. तर तुम्हाला DSK म्हणून एक प्रसिद्ध बिल्डर आहेत आपल्या सगळ्यांना माहिती, त्यांच्यासाठी मी एक रेडिओ जिंगल केली होती. तर आता मी कविता पूर्वीपासून लिहितो आहे, तर त्यांनी जेव्हा मला सांगितलं, त्यांनी मला ब्रीफिंग दिलं म्हणजे थोडक्यात मला या जाहिरातीमधनं काय काय येणं अपेक्षित आहे याची माहिती, म्हणजे ब्रीफिंग. तर ते त्यांनी दिल्यानंतर मी जेव्हा निघालो त्यांच्या ऑफिसमधून, आणि माझं एक आवडतं हॉटेल कल्पना नावाचं पुण्याला, तिथे मोटरसायकलवरून येत असताना कंप्लीट डोक्यात घोळत होतं आणि मी तिथे बसलो आणि टिश्यू पेपरवरती तिथल्या पेनने लिहून काढलेली जाहिरात आहे. तर ती मला अशीच, जशा माझ्या अनेक कविता नसतेचं घरी तू जेव्हा किंवा नामंजूर आताशा असे जसं चालीत सुचल्यात, तशी ती चालीत सुचलेली जिंगल होती. तर ती काय होती, घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रमतात माणसं,
छान छान घरात राहतात माणसं, जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं। तर या गोष्टी आहेत की या ॲडव्हर्टायझिंगमध्ये तुम्हाला एकीकडे इन्स्पिरेशन ज्याला म्हणतो ते, आणि त्याच वेळेला उसको ढाला कैसे जाए साचे में, असं जे म्हणतं ढालना ज्याला शब्द आहे हिंदीमध्ये, की ते बरोबर त्या मुशीत कसं होतायचं, हा जो एक मजेचा पार्ट असतो, आव्हानाचा पार्ट असतो, तो करण्यामध्ये वेगळी मजा आहे। आणि म्हणून जाहिरात क्षेत्राला 65वी कला म्हणतात। हा एक वेगळं फील्ड आम्हाला कळालं, पण तसंच तो एक वेगळा प्रयोग अजून एक केलेला असतो, म्हणजे कधीतरी वेडागत तू अमृता सुभाष आणि मधुरा वेलणकर तुम्ही कविता परफॉर्म करायचा, कविता सादर करायचा, हे खूप भन्नाट कन्सेप्ट होती, त्या कन्सेप्ट बाबतीत ऐकायला आवडेल। मी जसं मगाशी म्हटलं तसं की मला ज्या ज्या काही गोष्टी कराव्याशा वाटतात ते मी बिंदास करून बघतो। मुळात कविता या फॉर्मची मला ताकद वाटते की कवितेवरती चित्र काढता येऊ शकतं, कवितेवरती शिल्प घडू शकतं, कवितेचं गाणं होऊ शकतं, तसं कवितेचं नाटक होऊ शकतं का। तर हे कुठेतरी शोधताना नेणिवेची अक्षरे म्हणून माझा जो दुसरा संग्रह आला, काव्यसंग्रह, त्या निमित्ताने मी हा पहिला प्रयोग करून बघितला। मग त्याच्यामध्ये ती संहिता तयार करणं, बरं त्या अख्ख्या ह्याच्यामध्ये नाटकामध्ये कुठेही गद्य शब्द नव्हता, एकामागोमाग एक फक्त कविता येत होत्या, पण त्या अशा गुंफल्या होत्या की त्यातून एक आयुष्याचा थोडासा ग्राफ उलगडला जावा, की प्रत्येक टप्प्यावरती माणसाला जे अनुभव येतात, मग त्याच्यामध्ये फ्रस्ट्रेशनचे आहेत, प्रेमात पडण्याचे आहेत, प्रेमभंगाचे आहेत, सामाजिक आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये गुंफण्याचा प्रयत्न केला होता। आणि ते करताना खूप मजा आली, खूप वेगळा चॅलेंज होतं ते। आणि त्याच्यामध्ये जसं नाटकामध्ये असतं, नेपथ्य होतं, लाईट्स होते, त्याला बॅकग्राऊंड म्युझिक होतं, आणि मुख्य म्हणून माझ्याबरोबर या अतिशय दोन कसलेल्या अभिनेत्री ज्या होत्या, की ज्या स्टेजवरती सुद्धा छान काम करतात आणि सिनेमामध्ये सुद्धा उत्तम काम केलेलं आहे यांनी, तर यांचं मला फार काय म्हणतात तसं इतकी कॉन्ट्रीब्युशन होतं या दोघींचं सुद्धा, की ते करताना आम्हाला फार मजा यायची स्टेजवरती, आणि प्रत्येक प्रयोग हा वेगळा एक्सपिरियन्स असायचा आमच्यासाठी। कारण मला अजूनही आता 940 प्रयोग होत आले, तर अनेक कविता ज्या मी बऱ्याच वेळा वाचल्या, पण तरी मला असं जाणवतं की आज काहीतरी वेगळ्या प्रकारे ही वाचली गेली, म्हणजे इतक्या वेळा वाचलेली कविता सुद्धा इतक्या प्रयोगानंतर तुम्हाला इतक्या शक्यता दाखवते। तर हे जेव्हा तुम्ही बॉडी लँग्वेजमधनं सुद्धा सादर करायला सुरुवात करता, त्याला तर इतके वेगवेगळे अनुभव यायचे, तरी फार म्हणजे माझ्यासाठी एक स्मरणात राहिलेला प्रयोग आहे तो कधीतरी वेडागत। वाद सामाजिक प्रश्नांसाठी, वादग्रस्त विषयांवरती संवाद, विधायक जाणीवेसाठी सकारात्मक विचारांशी, एक असा कार्यक्रम जो दर सोमवारी कोल्हापूरकरांसाठी सादर होतो, एक असा उपक्रम जो आपल्या सभोवतालच्या घटना विषयांना वाचा फोडतो, संवाद प्रतिवाद, कला क्रीडा राजकीय सामाजिक विषयांचं व्यासपीठ, जिथं चर्चा होते प्रत्येक प्रश्नाच्या दोन्ही बाजूंची, जिथं प्रोत्साहन दिलं जातं कलाकार पर्यावरण रक्षण नागरी कर्तव्य आणि सामाजिक जाणीवेला, जिथं वाद होतो परस्पर विरोधी भूमिकांचा आणि जिथं संवाद घडतो सकारात्मक विकासाच्या मनांचा, संवाद प्रतिवाद दर सोमवारी रात्री 10 वाजता आणि मंगळवारी सकाळी 10 वाजता पहा फक्त बी मूवीजवर। तू नेणिवेची अक्षरेचा उल्लेख केला, असं तुझे तिन्ही कविता संग्रह अगदी लेटेस्ट आहे तिच्यावरचा कविता, ह्या फक्त ह्याच्यात फक्त कविता दिसत नाही, ते एक दस्तऐवज वाटतो, म्हणजे त्याचं खूप छान डिझाईन, त्याच्या अशा वेगळ्या अशा अर्पण पत्रिका, म्हणजे कुणाला नाही तर मलाच, किंवा ज्यांचं नाव इथे येणार नाही त्या सगळ्यांना, हे सगळं म्हणजे ह्या बाबतीत खूप इंटरेस्ट आहे मला ऐकण्यात की असं हे काय, म्हणजे कविता मांडणं पुस्तकातून सुद्धा। मला असं वाटतं की कला ही प्रत्येक बाबतीत असते, म्हणजे अगदी खरं सांगायचं तर गाडी चांगली पार्क करणं गर्दीमध्ये ही सुद्धा कला आहे, किंवा जसं तुझा आहे तुझं पाशी मधले ते म्हणतात काकाजी की यार तो झाडू मारत होता पण अशा तब्येतीमध्ये झाडू फिरवत होता, तर ती पण कला आहे यार। तर मग ज्यावेळेला पुस्तक तुमच्यासमोर येतं, आणि हे सगळं दुर्दैवाने काय होतं माहिती आहे का, दुर्दैवाने आपल्याला त्यांच्याकडच्या गोष्टी बघितल्या ना की हे लक्षात येतं की काय सुंदर डिझाईन केलं यार, पण मग आपण का नाही करू शकत सुरुवातीलाच, मग फक्त कविता एक गोळ्या करायच्या आणि त्या हाताने लिहिण्याऐवजी छापायच्या,
आणि वहीच्या कागदाऐवजी एक वेगळा कागद घ्यायचा आणि त्या बाइंड करायच्या आणि लोकांना द्यायच्या. असं का असावं? त्या कवितासारखा अभिव्यक्तीच्या अनेक शक्यता दाखवते आहे. तर त्या संग्रहाला सुद्धा एक विशिष्ट स्वरूप का नसावं? मग त्याच्यामध्ये चित्र आली, मग त्याच्यामध्ये पुस्तकाचा आकार आला, किंवा अर्पण पत्रिका सुद्धा ही काही चूष म्हणून केलेली गोष्ट नाही आहे की काहीतरी वेगळं पाहिजे, इतरांपेक्षा वेगळं झालं पाहिजे, असंही काही नाही आहे. ते खरोखर सुचलेलं होतं. मी अनेकदा असा विचार करायचो की अर्पण पत्रिका, मग त्याच्यावरनं रुसवे फुगवे, हे सगळे किस्से मी ऐकलेले होते. तर मला एका क्षणाला असं वाटलं की खरंच जे आपल्या जवळचे आहेत ना, त्यांना नाव दिलं काय नाही दिलं काय फरक नाही पडतो. पण काय कारण असं, आमचं नाही नाव दिलं, मी एवढं केलं वगैरे, म्हणलं जाऊ नये मग त्यांनाच द्यावं. तर त्यातून ते आलेलं होतं. नंतर एक कधीतरी वेड्यागत नावाची पुस्तिका होती माझी छोटी, म्हणजे मौनाची भाषांतरेच्या अगोदर सुद्धा पुरंदरे प्रकाशनांनी ती प्रकाशित केली होती. त्याच्यावर तर वाचशील तू तर जवळजवळ 120 गोष्टी होत्या त्यांना अर्पण केलेल्या होत्या त्या सगळ्या. तर त्या गोष्टी साधारण अशा होत्या, मी तुला एक झलक सांगतो फक्त की त्याच्यामध्ये काय काय होतं. तर आजीच्या हातचं दही, मामीच्या हातचं पुडिंग, मोदक, सिझलर, 120-300 पान, किंवा सह्याद्रीतले किल्ले, नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर, शिवाजी, आईन्स्टाईन, आर्किमिडीजचा स्क्रू, नंतर पुण्यामध्ये सुजातामध्ये मिळते ती पायनॅपल मस्तानी, हे जे सगळे माझ्या आयुष्यामधले धागेदोरे आहेत, हे सगळे मी त्याच्यामध्ये आणायचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये खूप मोठी लिस्ट होती, मी म्हटलं तसं 100-125 नावं होती त्याच्यामध्ये. ते करा असं वाटलं त्यावेळेला, तर ती तशी झालेली होती. तर मुद्दा असा होता की एक ज्यावेळेला तुम्ही पुस्तक करता त्यावेळेला अनेक घटक एकत्र येत असतात. आता तुझ्यावरच्या कवितासारखं तू पुस्तक बघितलंस, तर ते मला म्हटलं की माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच येत आहे. तर म्हणून त्यांनी माझं ते फोटो सेशन केलं, आणि फोटो सेशन केलं त्यावेळेला मी ऑकवर्ड होतो. म्हणलं मला असं ते काही सिनेब्रिटीसारखं वगैरे असं काही करायचं नाही आहे, त्यावेळेला तसं नाही करायचं. तू नसशील त्याच्यात पण तरी तुझे फोटो असतील, तर तू आता बघशील पुस्तक ते. तर खरोखरच त्यांनी तसं केलं आहे की मी म्हणून माझे फोटो नाही आहेत पण तरी माझी एक फिगर तिथे आहे कुठेतरी. तर हे जे थिंकिंग आहे हे मला कविता करणे इतकंच महत्त्वाचं वाटतं की कविता केल्यानंतर ॲज अ प्रॉडक्ट म्हणून ते लोकांपर्यंत जेव्हा जाईल त्यावेळेला ते ती पुस्तक हीच एक कला वाटली पाहिजे लोकांना. म्हणून त्यातून आलेल्या त्या सगळ्या कल्पना होत्या. चंद्रमोहन कुलकर्णी ज्यांनी ही सगळी डिझाईन्स केली होती, अप्रतिम डिझाईन्स केली होती आणि फार प्रेमाने त्यांनी आत्तापर्यंत काम केलं आहे. आणि तसंच कॉन्टिन्युटल प्रकाशन जे काय म्हणून त्याला हो म्हणतात ते, म्हणजे असा प्रकाशक लागतो की जे म्हणतात की सुंदर आयडिया आहे पण हे आयडियासाठी करूया, खर्चाचं नंतर बघू. तर ही खूप छान गोष्ट होती त्याच्यामध्ये. आणि जुळत जातात गोष्टी, सुदैवाने अशी माणसं भेटत जातात आणि गोष्टी आपल्याला मनासारख्या करता येतात. तर याचा फायदा घ्यावा, वैचारिक आळस, वैचारिक दारिद्र्य दाखवू नये असं मला वाटतं. की जे काम करावं ते मजेत करावं, नाही तर करू नये. मगाशी वाचनाबाबत बोललास, आत्ताही पुस्तकांचा उल्लेख सारखा सारखा येतो, तर तुझ्या आवडीचे पुस्तकं, लेखक किंवा एस्पेशली कवी यांच्याविषयी ऐकायला आवडतं? म्हणजे लोकांना तुझ्याबद्दल खूप माहिती आहे पण तुला नक्की कोण आवडतं ते आम्हाला ऐकायचं. म्हणजे मला तर काय अनेकदा असं वाटतं ना की आता आपण अशी नावं घेते, समजा पु ल देशपांडे, गोनिदा, श्रीना पेंडसे, नंतर आपले हे भालचंद्र नेमाडे, अरुण साधू, वाटेल ती नावं घे. ही सगळी नावं अशी घ्यायला गेलास ना, सुरुवात केलीस ना, वि स खांडेकर, नासी फडके, आचार्य अत्रे, तर मला असं एकदम ओळीनी सिंहगड, लोहगड, विसापूर अशी सगळी नावं घेतल्यासारखी वाटतात. आणि जसं प्रत्येक मराठी माणसाने हे किल्ले बघावेत ना, तसं प्रत्येक माणसाने हे लेखक वाचावेत असं माझं मत, तर तो मराठी माणूस आहे. आणि या प्रत्येकावरती कधी ना कधीतरी टीका झाली आहे, कधी ना कधीतरी त्यांची कुठल्या तरी गोष्टीची स्तुती झाली, पण शेवटी ते अस्सल आहेत, ते मोठे लोक आहेत, म्हणून तर ते इतके वर्ष प्रभाव टाकून आहेत तुमच्यावरती. तर म्हणून मला प्रत्येकाचं ना वेगवेगळं आवडतं. मला आता गोनिदांचं आहे ना, ते जे असं आतून भरभरून येणं त्यांचं आणि भरभरून लिहिणं जे आहे ना, ती शैलीच मला काहीतरी ओढून घेऊन जाते. म्हणजे त्यांची शैली म्हणजे असं नदीमध्ये पाय टाकलं की बस पाय टाकण्याचं काम तुमचं आहे, पुढचं काम नदी करते, ती तुम्हाला घेऊन जाते बरोबर. श्रीनांचं बक्षी व तुंबारचं कादंबरी जागतिक कादंबरी वाटते मला. किती कॅरेक्टर्स आहेत, किती कॉम्प्लेक्शन्स आहेत आणि तसं असं पट गुंफणं नॉट इझी जॉब. पुलांचं काय तर सगळा महाराष्ट्र जाणतो. भालचंद्र नेमाडे, तेंडुलकर, तेंडुलकर हे तर मला असं वाटतं खरंच जागतिक कीर्तीचे लेखक होते. इतकं सुंदर आणि ॲप्ट लेखन आहे त्यांचं, म्हणजे कथा असू दे किंवा इवन त्यांच्या स्क्रिप्ट्स बघूया आपण, स्क्रीन प्ले बघू आपण,
अप्रतिम सुंदर ही नावं आहेत. आणि मी कविता करतो म्हणून फक्त कवीच वाचले का लहानपणापासून तर मला नाही वाटत असं की मन. मला असं वाटतं माझं गद्य लिखाण कदाचित जास्त आहे, गद्य वाचन जास्त आहे सॉरी. तर त्यामुळे कवी पण मला कितीतरी म्हणजे आरती प्रभू असता असता असं वाटतं ना. अगदी याच सीझनमधलं सांगतो बघ की कधी कधी पाऊस पडत नाही पण असं दिवस मालवायला आलेला असताना कुठेतरी क्षितिजावरती एकदम असं गडद काळं निळं जांभळं आकाश होतं बघ, ती कविता वाचताना तसं काहीतरी वाटत राहतं त्या लाईटमध्ये उभं राहिल्यासारखं. भटांचं म्हणशील तर काय खरंच यार बॉम्ब आहेत ओळी, म्हणजे काही काही ओळी तर बॉम्ब आहेत. पण फक्त ते तेवढीच नाही आहे, म्हणजे नुसती ती अशी जबरदस्त अशी कविता नाही आहे. त्यांच्या काही काही ओळी आहेत त्या इतक्या रेशमावून रेशमी आहेत, काही काही त्या इतक्या चिंतनशील आहेत, तर हेही कुठेतरी भावून जातं. बोरकरांचं म्हणजे तर असं वाटतं की पायामध्ये पैंजण घालून अक्षरशः छुमछुम करत एखादी सुंदर स्त्री अशी समोरनं येते अशी बोरकरांची कविता आहे. नंतर यांचा पण विंदांचं बघायला गेलं तर एक कोकणी रोखठोक पण आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे मला एकदा मी विंदांचा कार्यक्रम बघितला होता पुण्याला, साधे लेंगा पायजमेमध्ये आले होते बसले आणि अगदी घरचे आजोबा जसं वाचावेत ना तशा कविता वाचत होते. मला कविताही तशीच दिसते त्यांची, पण त्याच्यामध्ये केवढं ब्रह्मांड सांगून ठेवलं आहे त्यांनी. कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती आपण जे वाचलेलं असतं ना त्यातलं एखादं वाक्य असं समोर येतं आणि गळ्यात हात टाकतं किंवा पाठीवरती हात ठेवतं की बाबा चलता आहे हे तर काहीच नाही, ते खूप मोठी गोष्ट असते. आणि मला वाटतं ही इस्टेट आपण कमवत असतो खऱ्या अर्थाने. आणि जर का देऊ कोणाला इस्टेट आपण तर अशी द्यावी. तर मला असं वाटतं की या निमित्ताने मी आवाहन करतो की त्यांच्या आपण भविष्याची खूप काळजी करतो, त्यांच्यासाठी एवढे पैसे ठेवू तेवढे पैसे ठेवू, पण मला असं वाटतं की त्यांना हे द्या की चांगला सिनेमा म्हणजे काय, चांगलं पुस्तक म्हणजे काय, चांगलं गाणं म्हणजे काय. तर हे त्यासाठी आधी तुम्हालाही करायला लागेल आणि ते आवर्जून त्यांना द्यायला लागेल. म्हणजे क्वालिटी टाईम म्हणजे फक्त त्यांना घेऊन कुठेतरी पिक्चर बघायला जा आणि आईस्क्रीम खायला जा असं होत नाही. ते घरी बसून छान पुस्तक वाचून दाखवणं हा सुद्धा क्वालिटी टाईम आहे. आणि ते तुमच्या लहानपणाची असू देत काही असू देत, पोरं खूप समंजस असतात, त्यांना कंटाळा येत नाही. तुम्ही जर का त्यांना चांगल्या प्रकारे ते सगळे संदर्भ सांगितले तुमच्या काळातले असू दे तुमच्या लहानपणीचे असू दे, त्यांना ते तेवढेच समजतात आणि ते एन्जॉय करतात. तर हे खूप आवर्जून सगळ्या लोकांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न आणि अगदी थोडक्यात त्याचं उत्तर असं अपेक्षित आहे की तुझ्याकडं खूप साऱ्या नवीन लोकांच्या कविता येत असणार आहेत की सर आमचं बघा हे करा, तू हे सगळं बघतोयस एक कवी म्हणून आणि सगळं म्हणून आजची नवीन पिढीची कविता, तर त्या साऱ्यांना वाचून तुला काय वाटतं, तुझे समकालीन कवी असतील नवीन येणारे असतील तर त्या सगळ्यांना काय सांगशील, अजून एक त्यांचा मोठा भाऊ म्हण मित्र म्हणून काय वाटतं तुला? मी तुला खरं सांगू का, प्रामाणिकपणे सांगतो की मला जर का कोणी पुस्तक द्यायला तरुण मुलगा आला माझ्या पोटात गोळा येतो, ही दुर्दैवाची गोष्ट आहे पण मी प्रामाणिकपणे सांगतो. त्याचं कारणही तुला सांगतो, मुळात माझ्याकडे जायला येतात ना कवितेचा कार्यक्रम बघितल्यानंतर तर त्यांना काय दिसतं माहिती आहे का, लोक टाळ्या वाजवतात ते दिसतं, लोक सह्या घेतात ते दिसतं, ग्लॅमर दिसतं त्यांना. तर ते मला विचारायला हे येतात की तुमच्या प्रकाशकाचा पत्ता द्या किंवा तुम्ही सीडी कुठून हे करता तयार करता, मला पण माझ्या गाण्यांची सीडी करायची. बरं बाबा कर, त्यात वाईट काही नाही. मी त्यांना विचारतो वा छान कधी कधीपासून करतोस कविता, हा काय म्हणला गेले 6 महिने तुमचा कार्यक्रम बघितला तेव्हापासून चालू केल्या, किती केल्या कविता? 10-12 झाल्यात, आल्बम होईल म्हणलं. तो मला हे नाही विचारत की तुमचे आवडते कवी कोण किंवा कविता ही व्याकरण मला कुठे बघायला मिळेल त्याचं, याच्याविषयी मला कोण चांगलं सांगू शकेल. मला असं वाटतं ना की कविताच ही गोष्ट सोडून दे रे, पण कुठलीही गोष्ट ना तुम्हाला आवडते म्हणून करा. मला शेवटपर्यंत बरेचदा असं वाटतं की शेवटपर्यंत माणसाला आपण नक्की कोण आहोत हेच कळत नाही, आपल्याला नक्की आवडते काय तेच कळत नाही. आणि मग तो एक कवितेचा कार्यक्रम बघितला आणि तिथे टाळ्या दिसल्या की मग कविता करायला सुरुवात करेल. उद्या तो मल्लखांब बघायला गेला तर तो मल्लखांब चालू करेल की लोक टाळ्या वाजवतात तर मल्लखांब करू आपण तिथे पैसे असतील तर. मग ही काय दुकानं टाकणं आहे का, धंदा करताय का तुम्ही कसला? तर असं नाही आहे. तर त्यामुळे मला 100 दोन किंवा 3 पुस्तकं खरं सांगतो की असं वाटतं की बसावी आणि वाचावी. संदीप खरेंची मुलाखत कवितेशिवाय संपत नाही असं म्हणतात,
तुला जी आत्तापर्यंतची आवडलेली कविता आहे की जी तुला वाटतं की आमच्या सगळ्या कोल्हापूरकरांनी ऐकावी, कदाचित ती फारशी फेमस नसेल, कदाचित ती प्रकाशितही असेल, अशी तुझ्या आवडीची एक कविता ऐकव आणि मग आपण थांबूया. खूप खूप आभार कोल्हापूरकरांकडून आणि चॅनल बीकडून. मी पण सगळ्यांचे आभार मानतो. खूप छान गप्पा झाल्या आणि गप्पाच झाल्या म्हणतो. मुलाखत वगैरे हा शब्द वापरायला नको जड आपण. त्या निमित्ताने मला जे खूप दिवस मनामध्ये होतं सांगावंसं ते मी सांगितलं, विशेषतः कविता करणं या बाबतीमध्ये. तर आता विषय शेवटी आपला निघाला होता तर त्या संदर्भात एक छोटीशी कविता मी ऐकतो. प्रकाशित कविता आहे पण मला असं वाटतं की ते सत्य आहे आयुष्यातलं, की कवीचं आयुष्य सोपे असते यासाठी. कवीचं आयुष्य सोपे असते यासाठी की एक जरी अस्सल कविता लिहिली तरी मरायची मुभा असते त्याला. कवीचं आयुष्य सोपे असते यासाठी की एक जरी अस्सल कविता लिहिली तरी मरायची मुभा असते त्याला. कवीचे आयुष्य अवघड असते यासाठी, कवीचे आयुष्य अवघड असते यासाठी की असले काही लिहिल्याची शेवटपर्यंत खात्री नसते त्याला. कवीचे आयुष्य. टॅरो कार्डच्या माध्यमातून आठवड्याचं भविष्य सांगणारी मालिका टॅरो वाणी पहा दर शनिवारी रात्री 10 वाजता फक्त चॅनल बीवरच. कसा जाईल येत आठवडा जाणून घ्या टॅरो कार्ड मधून. टॅरो वाणी पहा दर शनिवारी रात्री 10 वाजता फक्त चॅनल बीवरच. इन्फोबॉक्समध्ये आपण बोलतोय ते ऑनलाईन शॉपिंग बाबतीत आणि त्या शॉपिंगमधला मेन जायंट आहे तो म्हणजे ॲमेझॉन. फ्लिपकार्ट ही भारतीय साईट सध्या भारतात जरी खूप जोरात दौडत असली तरी जगभरात ऑनलाईन शॉपिंग म्हटलं की एक नाव समोर येतं ते म्हणजे ॲमेझॉनचं. ऑनलाईन शॉपिंग करणारी कंपनी ही फॉर्च्यून 500 म्हणजे जगातल्या टॉप 500 कंपन्या ज्याला म्हणतात त्याच्यात आहे. म्हणजे त्या कंपनीचा विस्तार केवढा असेल हे काही वेगळं सांगायला नको. ॲमेझॉनवरती इंग्लिश भाषेतलं प्रत्येक पुस्तक मिळतं अशी त्याची ख्याती आहे. ॲमेझॉन प्रत्येक देशात आहे, प्रत्येक देशात त्यांचं वेगळं डोमेन आहे म्हणजे www.amazon.com www.amazon.com हे त्यांचं एक जनरल URL झाले ती टाकून आपण जाऊ शकतो सगळीकडं. पण प्रत्येक देशवाईज त्यांची वेगळी सबसिडरी कंपनी आहे आणि आता जर ते शॉप विथ कॉन्फिडन्स या त्यांच्या मोहिमेअंतर्गत अजूनही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बरेच उपक्रम, हजारो उपक्रम राबवतात. आनंदाची गोष्ट अशी की काही दिवसांपूर्वीच ॲमेझॉन भारतात लॉन्च झाली आहे. www.amazon.in amazon.in या नावानं. अर्थात ऑनलाईन शॉपिंगची पद्धत मात्र तीच आहे, पुस्तक जाणे, पुस्तक पाहणे, रिव्ह्यूज वाचणे, पुस्तक खरेदी करणे आणि पुन्हा एकदा कॅश ऑन डिलिव्हरीची मेथड वापरणे. पण वैशिष्ट्य असं की ॲमेझॉन भारतात नवीन असल्यामुळं इथं असणारे डिस्काउंट्स हे इतर कुठल्याही कंपनीपेक्षा जास्त आहेत. ही टीप याच्यासाठी की आत्ता जर का तुम्हाला लेटेस्ट पुस्तकं घ्यायची असतील विशेषतः इंग्लिश तर त्यासाठी ॲमेझॉन प्रेफर करा जेणेकरून तुमचे जास्त पैसे वाचतील किंवा आपले जास्त पैसे वाचतील. कारण मीही आजकाल काही दिवसांसाठी गावी ना फ्लिपकार्टवरून ॲमेझॉनवरती शिफ्ट झालेलं. फक्त ॲमेझॉनवर ही साईट नवीन असल्यामुळं अजून तिथं मराठी पुस्तकं किंवा हिंदी पुस्तकं फारशी अवेलेबल नाही आहे. इंग्लिश पुस्तकं मात्र सगळी आहेत. ॲमेझॉननं काही नवीन सोयीसुविधा आपल्याला दिल्या आहेत. त्याच्यामधली पहिली सोय अशी की एखाद्या पुस्तकात जाऊन पाहणे. जेव्हा तुम्ही दुकानात जाता तेव्हा आपण पुस्तक हातात घेऊ शकतो, पुस्तक चाळू शकतो आणि मग ठरवू शकतो. ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये आजपर्यंत ती सुविधा नव्हती पण इथं ॲमेझॉन काही पुस्तकांच्या बाबतीत त्याच्या काही भागांचे PDF आपल्याला वाचायला उपलब्ध करून देते. त्याच्यामुळे लुक इनसाईड या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपण ते पुस्तक व्हर्च्युअली चाळू शकतो. त्याची एकूणच छपाईची स्टाईल, त्यात असणारा कंटेंट सगळंच पाहू शकतो जेणेकरून आपल्याला प्रत्यक्ष दुकानात जायचाच फील येईल. त्याच्यातून ते पुस्तक आवडलं किंवा आपण ते पुस्तक खरेदी करू शकतो. सध्या जगात असणारे दोन वेगळे ट्रेंड म्हणजे ऑडिओ बुक आणि ई बुक.
या दोन्हींमध्ये सुद्धा अमेझॉन अर्थातच रँक वन वरती आहे. जाता येता, गाडी चालवताना किंवा निवांत बसलेलं असताना पुस्तकं ऐकणं हा एक नवीन प्रकार सध्या रुजू होतोय. कित्येक जणांनी सिक्रेट हे पुस्तक असंच ऑडिओ बुक फॉर्मॅटमध्ये ऐकलं असेल. अशी कित्येक ऑडिओ बुक आज अमेझॉनवरती अवेलेबल आहे. किंडल नावाचा एक ऑनलाईन रीडर, थोडक्यात जसं आपण पुस्तक हातात धरतो तसं तो किंडल हातात धरून आपण ई बुक वाचू शकतो. या किंडलसाठी अवेलेबल असणारी कित्येक ई बुक्स आज अमेझॉनवरती आहे. त्यांची किंमत अर्थातच प्रिंट पुस्तकांपेक्षा नेहमीच कमी असते. येते काही दिवसात जसंजसं किंडल भारतात प्रचलित होत जाईल किंवा जसंजसं आयफोन 4 आज भारतात प्रचलित होत चाललं आहे तसंजसं ऑनलाईन बुक्सना किंवा ई बुक्सना नक्कीच मागणी वाढणार. आजकाल तुम्ही बघाल तर आज कित्येक जणांकडे फॅबलेट हा एक नवीन प्रकार आला आहे. जवळपास 5-5.5 इंचाचे फोन्स, स्मार्टफोन्स आजची यूथ वापरते आणि अशांसाठी ई बुक्स हा अर्थातच एक सर्वोत्तम पर्याय आहे. कारण त्याच्यामुळं आपण कित्येक पुस्तकं आपल्या बरोबर व्हर्च्युअली नेऊ आणू शकतो, कधीही वाचू शकतो आणि टाइमपास करू शकतो. या सगळ्यांबद्दलची माहिती शिवाय ई बुक्स यासाठी अमेझॉनचं भारतीय व्हर्जन अर्थात amazon.in याला पर्याय नाही. अमेझॉन ही कंपनी तशी कित्येक दिवस यापूर्वी भारतात होती, पण तिचं भारतीय सबनेम होतं जंगली, JUNJLEE. ती साईटही आजही चालू आहे, पण आता कदाचित अमेझॉन याच नावानं ती साईटसुद्धा काम करणं चालू करेल. पण एकूणातच जर का वर्ल्ड क्लास ऑनलाईन शॉपिंग एक्सपिरियन्स घ्यायचा असेल आणि खूप छान पुस्तकं वाचायची असतील, विशेषतः जी दुर्मिळ पुस्तकं आहेत जी सहसा आपल्या इथल्या दुकानात मिळत नाहीत किंवा आपल्या इथल्या लायब्ररीत मिळत नाहीत, अशी जर का हवी असतील तर त्यासाठी amazon.inला पर्याय नाही. आपण लहानपणी खूप गोष्टी ऐकतो, म्हणजे आजीकडून असेल, आजोबांकडून असेल किंवा आणि कोणाकडून, मग त्या बिरबलाच्या गोष्टी असतात, इसाप नीतीतल्या गोष्टी असतात, चाणक्याच्या गोष्टी असतात. तसंच आपण सगळ्यांनी ज्या गोष्टी ऐकल्या त्या म्हणजे विक्रम वेताळाच्या गोष्टी. प्रत्येकाला आठवत असेल लहानपणी चांदोबा नावाचं जे यायचं मासिक, त्या मासिकाच्या विक्रम वेताळाच्या खूप गोष्टी आल्या आणि खूप गाजल्या. आपण लहानपणी त्या आवडीनं वाचायचो, तो वेताळ यायचा, विक्रमाला घेऊन जायचा आणि एक कथा सांगायचा. पण तेवढंच होतं का? नाही. आपल्या सगळ्या जुन्या कथांमध्ये खूप साऱ्या गोष्टी दडलेल्या आहेत. या सगळ्या पुराण कथा या फक्त कथा नसून त्या जगण्याचं शिक्षण देतात आणि हे आपण आज ओळखत नाही आहे. म्हणजे बघा ना, बाहेरच्या कॉलेजेसमध्ये, बाहेरच्या देशातल्या कॉलेजेसमध्ये या सगळ्या कथा त्यांच्या सिलॅबसला आहेत, मॅनेजमेंटच्या सिलॅबसला, पण आपल्याकडं नाही दिसत त्या कुठं आहेत, मला तरी नाही दिसल्या. पण तसं एक पुस्तक माझ्या हाती लागलं, एकदम वेगळं पुस्तक आहे. या पुस्तकाचं नाव आहे विक्रम वेताळ आणि कला निर्णय घेण्याची. हे पुस्तक लिहिलं आहे प्रोफेसर श्रीकांत प्रसून आणि भंडारी विशाल या दोन प्राध्यापकांनी आणि हे अनुवादित आहे, अर्थात रमा नाडगौडांनी तो मराठीत अनुवाद केला आहे, मनोविकासनं ते छापलंय. हे पुस्तकात काय आहे? या पुस्तकात विक्रम वेताळच्या 25 कथा आहेत. तुम्ही म्हणाल अरे कशाला कथा वाचल्यात ना त्या, हा झाला पहिला पार्ट. दुसरा पार्ट जो आहे तो त्याच्याहून महत्त्वाचा आहे. या कथेतनं नक्की काय घ्यायचं, या कथेत नक्की सार काय, या कथेत नक्की कुठलं मॅनेजमेंटचं तत्व दडलंय, हे सगळं त्यांनी दुसऱ्या भागात लिहिलंय. म्हणून त्याचं नाव आहे ना कला निर्णय घेण्याची. विक्रमाचा प्रत्येक डिसिजन, विक्रमाचं प्रत्येक उत्तर ही शहाणपणाची, व्यवहार चातुर्याची आणि अनेक बौद्धिक गुणांचं एक उत्तम उदाहरण आहे. पण आपण ते कधी बघितलंच नाही, अर्थात त्यावेळी आपलं ते वयही नसतं, पण लहानपणी आपल्यावरती झालेले ते संस्कार आहेत. ते संस्कार पुन्हा रिव्हॅम करायचे आणि आपल्याच जुन्या इतिहासात जाऊन खूप काही शिकायची वेळ आत्ता आलेली. हे पुस्तक तसं खूप छोटं आहे, म्हणजे अगदी बघाल तर फक्त 130 पानांचं पुस्तक आहे. तुम्ही पहिल्या हाफमध्ये किंवा निम्म्या भागामध्ये खळखळून हसणार आहात, जुन्या गोष्टींचा आनंद घेणार आहात की अरे यार मी त्यावेळेला ती कथा वाचलेली, आणि पुढच्या अर्ध्या भागात जगण्याचे खूप सारे धडे घेणार आहात. मजा आणि शिक्षण यांचं अनोखं मिश्रण म्हणजे हे पुस्तक, आणि म्हणूनच ते ठरतं आपलं मस्ट रीड पुस्तक.